मुलांनो मागील धड्यात आपण पाहिले की कसे राजूने बबलूला वेगळ्या आकृतीबंधने पाडे लक्षात ठेवण्याची पद्धत सांगितली तुम्हाला असे अजून आकृतीबंध शिकायचे आहे का या शिकूयात या आपण नऊचा पाढा सोप्या पद्धतीने लक्षात ठेवण्यासाठी दोन वेगळे आकृतीबंध पाहूयात नऊचा पाढा बनवण्यासाठी पहिले अशा प्रकारे नऊ पासून शून्य पर्यंत उतरत्या क्रमाने अंक लिहूयात आता ह्या अंकांच्या पुढे शून्य पासून नऊ पर्यंत अशा प्रकारे अंक लिहा आहे ना एकदम सोपे आपण नऊच्या पाढ्यातील कोणत्याही गुणाकाराला अजून एका सोप्या पद्धतीने आपल्या बोटांवर करू शकतो समजा आपल्याला सात गुणिले नऊ करायचे आहे आपल्याला इथे सात गुनिले नऊचे उत्तर शोधायचे आहे म्हणून आपण आपल्या सातव्या बोटाला असे दुमडूयात आता ह्या दुमडलेल्या बोटाच्या डावीकडे किती बोटे आहेत सहा आपल्याला अशा प्रकारे दशकाच्या स्थानावर लिहायचे आहे आता दुमटलेल्या बोटाच्या उजवीकडे किती बोटे आहेत तीन ह्याला आपण एकक स्थानावर अशा प्रकारे लिहूयात मिळाले आपल्याला आपले उत्तर सात गुणिले नऊ आहे त्रेसष्ट ह्या सोप्या पद्धतीने आपण नऊच्या पाड्यात येणाऱ्या कोणत्याही गुणाकाराला शोधू शकतो तुम्ही सुद्धा तुमच्या मित्रांसोबत ही पद्धत वापरा मुलांना तुम्हाला पाच आणि दहाचा पाडा सोप्या पद्धतीने लक्षात ठेवायला शिकायचे आहे का या पहिले आपण पाचच्या पाड्याला सोप्या पद्धतीने लक्षात ठेवण्याचे आकृती बंद पाहूयात पहिले आपण पासून सहा पर्यंत अंक दोन दोन वेळा अशात रेणली लिहूयात आता आपण ह्या अंकांच्या मागे शून्य पाच शून्य पाच हे आकृती बंध लिहूयात तुम्ही या आकृती बंधला ओळखले का हो हा बनला पाचचा पाढा आहे ना सोपे या आता आपण दहाच्या पाड्याला लक्षात ठेवण्याची सोपी पद्धत पाहूयात पहिले आपण अशा प्रकारे दहा वेळा शून्य लिहू आता ह्या शून्याच्या पुढे आपण एक पासून दहा पर्यंत अशा प्रकारे मुलांना हे काय बनले हो हा आपला दहाचा पाढा तयार आहे मुलांना तुम्ही या सोप्या पद्धतींना वापरून पाडे खूप लवकर पाठ करू शकता ह्या धड्यात आपण गुणाकाराचे अजून काही मजेशीर बंध शिकलो